अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील गणपती मंदिरात सौ हर्षदत्ताई काकडे यांच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर अमरापूर, वरुर, आव्हाने, जळगाव या भागातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी व राजकारणातील पुढील दिशा ठरविण्यासाठी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात अनेक वक्त्यांनी आता मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार न घेता सर्व ताकदीने निवडणूक रिंगणात उतरून विधानसभा निवडणूक लढवावी असा सूर लावत आपला पाठिंबा जाहीर केला. आमदार म्हणून तर नक्कीच आपण करायला पाहिजे, कारण मोदी शासन नितीन गडकरी यांचे पाणी प्रश्नावर, कृषी प्रश्नावर जी काही धोरण आपण पेपरला वाचतो, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग धंदा करून देण्याची त्यांची पॉलिसी ती पेपरला वाचते, मंत्रालयाची पॉलिसी वाचली, पण प्रत्यक्षामध्ये खाली या मतदारसंघात कोणता मोठा उद्योग आला हा करून तू सांगाव, एखादा रिपोर्ट निघाव की एवढा मोठा उद्योग या मतदारसंघामध्ये आला. उद्योग आहे काही उद्योग नाही. वास्तविक पिवर शेती करणं, शेती तुम्हाला परवडू शकते का? शेतीवर जगणं सोपं राहिलं का? शेती आज करणं म्हणजे काहीतरी आपण पाप करतोय का असं वाटत नाही. शेतीचा जमा खर्चाचा भेळ आहे, गोळ्यातून पाणी अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. शेती करणं जाऊ द्या, वावराचं दाणं देखील मुश्किल आलं की जे पेरलं त्याच्यात त्याला नांगर आता काही दिवसानं चालावं लागणार आहे, ही अवस्था आहे. मग याने हे कुठे गेले पीक विम्याची योजना, कुठे गेले लोकप्रतिनिधी याच्यासाठी? मला माहिती आहे तुम्ही मंत्री नाही, पण तिथं जाऊन विषय मांडायचं भाड्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. यासाठी तुमची निवडणूक झाली आहे. शेती तर परवडत नाही, मी मांडणार कोण, भांडणार कोण आणि करणार कोण? माझ्या शेतकऱ्यांची दुःख विशीला टांगणार कोण? या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे हे होते, जगन्नाथ गावडे, विष्णू दिवटे, अशोक दातीर, जनार्दन गिरे, ऍडव्होकेट भाऊसाहेब सातपुते, नवनत तागड, सुखदेव भिसे यांच्यासह अनेकांनी आपले विचार व्यक्त करत निवडणूक लढण्याचे संकेत यावेळी दिले. जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदत्ताई काकडे यांनी विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्यांचा पाडाच यावेळी वाचून दाखवला. सगळे आपण मुंबईला गेलेलो, मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न मांडला, मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली राष्ट्रीय पेयजल मध्ये, पण पाच वर्ष झालं काय हे कधी रुपये या योजनेवर पडलेले नाही, एक रुपये सुद्धा पडलेले नाही. म्हणजे ते योजना करायची कशी? इथपासून आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की ही योजना या चार गावांना प्यायचं पाणी द्यायचं, तर फक्त आपल्या मुख्या टाकीवरून या चार गावांना पिण्याचं पाणी द्या, सरळ पाईपलाईन घ्या, या सरळ पाईपलाईनचे पाणी त्या चारही गावाला मिळेल आणि त्या चारही गावचा पिण्याचा प्रश्न कायमचा सुटून जाईल. पण ते पाच वर्ष झालं काही पाणी आलं? आजही टँकरच्या ठिकाणी झालं, आजही टँकरचेच पाणी पुरवठा या ठिकाणी होतो. त्यानंतर लांडजगाव गटात गेल्यानंतर नागरवाडी, मळेगाव आणि पुरुष या तीन गावासाठी पाणी योजना द्यावी म्हणून आम्ही 10 वेळा मुंबईला गेलो. ही योजना मंजूर करून घ्यायची, मग कशी घ्यायची? तर ते शिंगवणीला पाणी आलेलं आहे, ते शिंगवणीचं पाणी या तीन गावांना द्यायचं मिळायला पाहिजे म्हणून तिथं पाईपलाईन करायची, ती योजना सगळी समोर मांडली. आणि घोषणा झाली की राष्ट्रीय पेयजल मध्ये भगवानगडच्या अंतर्गत या तीन गावांना पाणी देणार. आम्ही मुद्दाम त्या दिवशी त्या ऑफिसला गेलो, जीवन प्राधिकरणच्या ऑफिसला गेलो, संजीव भाऊ होते, मी होते, आम्ही गोळेगावची लोक होती. आणि त्या लोकांना विचारलं की खरोखर ही योजना मंजूर झाली का? त्यांनी सांगितलं, ताई तुम्हाला खरं सांगू का, ही योजना कांदवलच फक्त येणार आहे असं सांगितलं, त्याची अजून कुठेही सर्व्हे झाले नाही, त्या सर्व्हेला पैसे येणार आहेत 26 लाख रुपये, 28 लाख रुपये. ते पैसे आल्यानंतर आम्ही ही योजना बघायला येणार कशी करता येते, आणि तिथून पुढे आम्ही शासनाकडे मांडणार, तिथून पुढे मंजुरी कधी होणार याच्यामध्ये तुमचं, जसं आमच्या शेवच आपल्या हदगाव आणि 48 गावच्या योजनेचे 2 पिढ्या जवळजवळ जात आल्या, तशाच याही योजनेमध्ये तुमच्या 2 पिढ्या निघून जातील. या मेळाव्यासाठी सत्ताधारी भाजप सेनेच्या गटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सौ काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये बैठका घेतल्या आहे. प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर.